यंदाच्या आषाढी वारीत देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यातील पालखीचा प्रवास तुम्हाला घर बसल्या अनुभवता येणार आहे. पालखीच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यातील चित्रीकरण GPS सिस्टीमच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर घर बसल्या पालखीचा सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. यासाठी तुकाराम महाराजांचे वंशज असलेल्या काही तरुणांनी फेसबुक दिंडी नावाचं ऍप तयार केलंय. ऑलमोस्ट प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, तर यावर्षी आम्ही वारीला एकदम हायटेक प्रकारे पुढे आणण्यासाठी त्या पद्धतीने ते हायब्रिड ॲप्लिकेशन डेव्हलप केलं आहे याच्यामध्ये. तर हे जे ॲप्लिकेशन आहे तर त्यांच्याकडे अँड्रॉईड फोन आहे, ते प्ले स्टोअरवर डाउनलोड करू शकतात, वापरू शकतात. त्यांना घर बसल्या प्रत्यक्ष वारीमध्ये जाण्याचं जे फिलिंग आहे ते ॲप्लिकेशनमधून येईल. या ॲप्लिकेशनच्या मदतीनं पालखी सोहळ्यासोबतच दिंडीचा इतिहास, पालखी मुक्कामाचं प्रत्येक ठिकाणी असलेलं महत्त्व, रिंगण आणि निरासनानाचं महत्त्व याची माहिती मिळणार आहे. यामुळं तरुणाईला पालखीचं महत्त्व समजण्यास मदत होणार आहे. वारीला जाण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र नोकरी आणि इतर गोष्टींमुळे प्रत्येकाला ते शक्य होत नाही. त्यामुळं देहूच्या या तरुणांनी विकसित केलेल्या ॲपमुळं तुम्ही जिथं असाल तिथून तुम्हाला पालखीचा अनुपम्य सोहळा अनुभवण्याची संधी मिळणार आहे. विशाल पडाळे, झी मीडिया, देहू. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.